संपूर्ण महाराष्ट्रात माढा विभागात अनेक रिक्त पदे होती त्याकरिता माढातर्फे उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत मंगळवारी महाराष्ट्रात ही परीक्षा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या केंद्रात घेण्यात आल्या आहेत मात्र अमरावतीमधील दोन वेगवेगळ्या केंद्रांवर दोन डमी उमेदवार परीक्षा देताना आढळून आले आहेत यामध्ये सिप्ना अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये औरंगाबाद येथील डमी महिला उमेदवार हिला डमीना सेंटरवर परीक्षेत ब्लूटूथचा वापर करताना केंद्र प्रमुख यांना आढळून आल्याने तिला पकडण्यात आले आहे व याची माहिती बंडने पोलिसांना देऊन त्यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे तर बिझीलँड इथे असाच प्रकार करताना एक पुरुष उमेदवार सुद्धा आढळून आला आहे त्याला नांदगावपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास नांदगावपेठ पोलीस व बडनेरा पोलीस करीत आहेत मात्र अजूनपर्यंत माढा विभागाच्या वतीने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नसल्यामुळे नेमका माढा विभाग यावर काय कारवाई करणार यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहेत